माझे मित्र विश्वासराव पाटील, प्राजक्ता माळी आणि एक सोडून माझ्या जमलेल्या सर्व बांधवांना आणि भगिनींना, तुम्हाला समजलं असेल की मी बायकोला का घेऊन आलो. प्राजक्तांनी मला ज्या वेळेला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या नवीन उद्योगच म्हणावा याची सुरुवात करतायत आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे, त्यावेळेला मी पहिल्यांदा शनिवारला सांगितलं, म्हटलं आपण बरोबर जाऊ. काय मराठी संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे मी येणं हे स्वाभाविक आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारणारच, पण दागिने हा काही माझा विषय नाही. त्याच्यामुळे दागिन असल्यामुळे पत्नीबरोबर असणं ही खूप गरजेची आहे आणि त्यांना समजतं, मला काही समजत नाही. आता विश्वासराव जे काही सांगत होते, जे काही दागिन्यांची नावं घेत होते, ते कधी ऐकलेच नाही, माहितीच नाही आपल्याला काही. एक तर दागिने म्हणून माहीत नाही आणि मराठी संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मागे गेलेल्या आहेत आणि आता कोणी त्या वापरत नाही. मी प्राजक्ता माळी यांचा मी खरंच मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा परत महाराष्ट्रासमोर आणल्या. विचार करत होतो की प्राजक्ता माळी यांनी एक ब्रँड तयार केला मराठी लोक पावलेल्या अशा दागिन्यांचा, पण त्या दागिन्यांना देखील एक प्राजक्ता नावाचा एक ब्रँड हवा होता आणि तो आज मला असं वाटतं प्राजक्ता माळीच्या नावाने महाराष्ट्रावर पसरेल जाईल. आपल्याकडच्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या खरंच आपण विसरलेलो आहोत. आताच्या पिढ्यांना पाहिलं मला माहिती पण नाही की त्यांनी पाटा वरवंटा पाहिलाय की नाही.